मराठी माणसासाठी सगळे करतात. हा मराठी माणसासाठी एवढे झट झट झटतात. आपली लायकी नाही त्यांचं नाव घ्यायचं. विचार करावा. टोल नाकर भेटला नाही तू. कामावर आहेस तू. ऑन ड्युटी होतास ना तू. अपमान करतो आमच्या साहेबांचा काय म्हणून. हा तुला वाकड्यामध्ये बोलले ते. तुला फक्त एवढंच बोलले ना मराठी शिकवा म्हणून. असं नाही बोलले की तो भैया त्याला काढा म्हणून शिकवा म्हणून. काय चुकी झाली का बोलण्याची. पण आता कळलं वाटलं पाहिजे तुला लाज. बहिणी आहेत ना घरामध्ये. मग त्यावेळेला गू खाल्ला होतास का तू. बोलायच्या आधी जरा 100 वेळा विचार करायचा समोरच्याला काय बोलतो आपण. वरतून तो माणूस बोलतो त्याला तू बोलतोय की जा काय करायचं जा साहेबांना सांग जा. जायचा अर्थ काय होतो. तू तुझ्या वडिलांना तसंच बोलतो का रे. तू खाली ये जरा. तुला भेटतो साईडला. त्याला बसू दे की त्या लादीवर खाली. त्याच्या लादीवर बसून खाली असा एक फोटो घे. खाली बस रे खाली बस. त्याला कोंबडा बनवा. ऐक ऐक इथे बसू त्याला. इथे बसू. इथे इथे बसू. आतमध्ये नका बसू त्याला. आणि तू आहे ना कान पकड. याचा एक सिंगल फोटो जाऊ दे छान पैकी. इथे बस. उन्हात बस. इथे खाली बस. बस इथे. गुडीवर बस. मांडी घालून बसू नको. जेवायला बसलास का दिल काना घाली. चला गुडघ्यावर बस. शाना साला. मोठ्याने बोलतो. आवाज होता ना तो आवाज दाखव. इथे टोलला होता ना तो आवाज. तिकडे बोलत होतास ना ताकड्याचा. नीट बोल. आवाज काढ. साहेब आहेत म्हणून तुला फक्त फटके भेटतात. फक्त कानात साहेब नसते ना. काल असतो. तू जाणार नाही. आता जर साहेब नसते ना तू कसा तुटला असतास ना. तुला कळलं असत. हटीत आहे. एक मिनिट थांब. फोटो घेत आहे. जोरात जोरात जोरात. ऐकायला नाही. अरे तो आवाज होता ना तुझ्या टोलला. त्या माणसाला बोलला. कसा बोलला तू जोरात. तो जोरात काय बोलला. माझं नाव सांग राज साहेबाला. तुझी लायकी आहे. वरती बघ. आकाश वरती बघ. बाई सरची बघ. वरती मोठ्या आवाजात बोलायचं. बोल. सर्वांनी राज साहेबांच्या ठाकरे राज साहेब ठाकरेच्या बद्दल ते माझ्या वाक्य आणि त्याबद्दल सॉरी. धन्यवाद साहेब. गोल्डन मार कान पडत त्याच्या माझ्या तिकडे. मार मार माधर चौदा. काय लाफाडे. आकाश घेऊन जायला सांग. आता ते अजून येतील तर मरेल बिचारे. तुकडे होतील कसं आहे माहितीये. जोपर्यंत आपण पकडून ठेव ना व्यवस्थित काढत राहा. नाही 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 कशाला राहत नाही लावला. फक्त आपल्याला हा माणूस पाहिजे होता. तो इकडे आला. मग आपल्या इथे काम झालं असताना कशाला तोडफोड करा. किती जण काम करत नाही. किती जण पाहिजे सांगा आम्हाला. 100% करायचे. आता मग उद्यापासून इथे भरती त्यांना बोलू. तुझ्या कॉन्टॅक्ट